बातम्यांची अपडेट राहण्याकरता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, वी 24 तासच्या मराठी बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी राणी गजबिये. तर बघूया सविस्तर मराठी बातमीपत्र. शिवणी पेसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगड कारभार चव्हाट्यावर आला असून शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णाला वाऱ्यावर सोडून डॉक्टर गैरहजर असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राला टाळे लावले. तर गैरहजर असणाऱ्या डॉक्टर नर्ससह इतर कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राचे टाळे उघडणार नसल्याचा पावित्र्य ग्रामस्थांनी घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील शिवणी पिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जवळपास परिसरातील 20 वर गावे जपडलेली असून या ठिकाणी उपचारासाठी येतात. यासाठी आरोग्य विभागाकडून डॉक्टरसह 10 ते 12 कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही सुविधा आणि डॉक्टर हजरच राहत नसल्याने आरोग्याचे 3:13 वाजले. अशातच मागील 7 तारखेला परिसरातल्या 11 महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून या महिला रुग्ण या ठिकाणी रुग्णालयात उपचार घेतात. मात्र त्यानंतर एका महिला रुग्णाला अचानक उलट्या होऊ लागल्याने डॉक्टरला सांगण्यास तिचे नातेवाईक गेले असता तेव्हा कॅबिनमध्ये डॉक्टरच काय तर नर्स सुद्धा नव्हती. संपूर्ण कर्मचारी हे आरोग्य केंद्रातून गायब होते त्यामुळे ग्रामस्थांनी जमा होऊन ही बाब जिल्हा परिषद सदस्य वाघ यांना सांगण्यात आली. त्यांनी तत्काळ खासगी डॉक्टरांना बोलवून महिला रुग्णांचा उपचार केला. यावेळी केंद्रातील डॉक्टरांना फोनवरून संपर्क साधला असता त्या ठिकाणी डॉक्टरही हजर नव्हते त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळं ठोकलंय आणि ज्या डॉक्टरांची ड्युटी होती त्यांना या केंद्रात हजर झाल्यावरही जाऊ दिलं नाही आणि ग्रामस्थांनी स्वतः खासगी डॉक्टरांसह अँब्युलन्स उपलब्ध केली. जोपर्यंत हलगर्जी डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे टाळं उघडणार नसल्याचा पावित्रा ग्रामस्थांनी हाती घेतलाय. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे डॉक्टर नाहीये कारण या ठिकाणी ऑपरेशनचा कॅम्प झालेला आहे. रात्री मी या ठिकाणी सहज म्हणून चक्कर मारली सुमारे 9:30 तर या ठिकाणी कुठलाही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता व कुठलाही स्टाफ यांचा हजर नव्हता. त्यामुळं या ठिकाणची गावकरी मंडळी संतप्त होऊन या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेला आहे व हे कुलूप ज्यावेळेस सीओ साहेब किंवा कलेक्टर मॅडम येतील त्याच वेळेस उघडेल असं या गावकऱ्याचा निर्णय झालेला आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. तुमची काय मागणी आहे? माझी मागणी एवढीच आहे की या दवाखान्यात कुठल्याही प्रकारचं सुविधा नाही आहे. एकतर या ठिकाणी हा कॅम्प करण्याचा लायक दवाखाना सुद्धा नाहीये. या ठिकाणी तुम्ही आता शूटिंग घेतलेली आहे ही घाणही तुम्हाला दिसत आहे. हा तुम्ही तुमने मनाला लाजून सांगा की ही पीएससी आहे का आणि या ठिकाणी जेही कर्मचारी असतील त्या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहावं अशी विनंती आहे. आणि या ठिकाणी जर हे पेशंटची सुविधा होत नसेल तर गावकऱ्याच्या वतीनं हे गावकरी पेशंट रेफर करण्यापुरतं हे कुलूप उघडण्यास तयार आहे. बाकी अन्यथा कुठलीही जबाबदारी गावकऱ्यावर राहणार नाही. संबंधित डीएचओ अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यावर राहील. काल जे डॉक्टर गेले किती वेळ झाला साधारण डॉक्टरने? साधारणपणे 8 घंट्यापासून या ठिकाणी डॉक्टर कुठलाही नव्हता. हा सर्व प्रकार जेव्हा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळला असता ते सुद्धा घटनास्थळी हजर झाले. ग्रामस्थांची समजूत काढली तरीही ग्रामस्थ ऐकतच नव्हते. याशिवाय त्यांना विचारले असता मेडिकल ऑफिसरनी कुठलाही सुट्टीचा अर्ज आपल्याला दिला नसून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले. तर केंद्राच्या परिसरात पसरलेल्या खाणीवरही आम्ही लवकरच कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नाव सांगा. नाव सुनीता परमेश्वर. तुम्ही कोण पेशंट आणलेला इथं? काय अडचण आहे? वर्की. बर, डॉक्टर होते इथे कधीपासून? आले नाही आले काय माहित नव्हतं पण आम्ही हजर झालतो ना तेव्हा इथं कोणी नव्हतं म्हणून आम्ही जाणून कल्ला केला म्हणून हे गावातले लोक हजर झाले. बर, केव्हा आले होते डॉक्टर इथे? केव्हा नव्हते? 8:30 आले होते रात्री. बर, केव्हापासून गेले होते मग? ते म्हणजे 1:00 गेलतो. बर, आणि रात्री लाईट गेली होती तर इथं कोणी होतं का डॉक्टर? इथं कोणीच तर हजर नव्हतं. केव्हा गेली होती लाईट? 7:30. आणि आज सकाळपासून डॉक्टर आले का मग? मग आम्ही आलेच ना सकाळी. आता नेमकं चालेल इथं सुविधा आहेत का काही बाकीच्या? सुविधा आहेत का बाकीच्या इथं काही? हे तुमची रूम कोण साफ केली? हे कोण सांगितलं तुम्हाला? कधी कधी साफ केली तुम्ही रूम तुमची? बाकी हे शौचालय चांगलं आहे का इथलं? ताई तुमचं नाव सांगा. इथं सुविधा आहेत का काही तुम्हाला? माझं नाव स्वाती अनिल पाचर नाही. मी औरंगाबादहून आलेली इथं ऑपरेशनसाठी. इथं काहीच आम्हाला मच्छर चावतात. आम्ही घरून फॅन आणला आणि एक तर बाथरूममध्ये जायला रात्री जायला लाईट पण नाही.
आणि हे बघा 2-4 दिवस झाले पोचा पण मारलेला नाही. आम्ही आमचं झाडतो, स्वच्छ करतो आम्ही आमची रोग. तुम्ही कधीपासून इथं ऍडमिट आहेत आणि डॉक्टर आलेत का इथं? 4 दिवस झाले आम्ही इथं ऍडमिट आहे. सकाळी 1:30 डॉक्टर गेलेले इथून, तर परत कोणीच आलेलं नाही. किती वेळ झाला आता साधारण? साधारण म्हणजे 1:30 गेलेले डॉक्टर, परत कोणीच आलेलं नाही. बाकी सुविधा आहेत का इथं काही? बाकी सुविधा म्हणजे काहीच नाही, फक्त इंजेक्शन गोळ्या वगैरे देतात आणि जातात. काल तर तुमच्या शेजारच्या पेशंटला त्रास झाला, कोणी डॉक्टर आले होते का? कोणीच नव्हतं आले. सांगा तसं इथं म्हणजे त्यांना उलट झालं, कोणीच नव्हतं आलं. मात्र आता जर कुंपण शेत खात असेल तर ग्रामस्थांनी जायचं तरी कोणाकडे असा सवाल ग्रामस्थांनी विचारलाय. अशा हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 24 तास करिता महेंद्र मिश्रा, बुलढाणा. विदर्भाची पंढरी म्हणून ज्याची संपूर्ण भारतभर ओळख आहे अशी संतनगरी शेगाव येथे प्रवाशांच्या सोयीसाठी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या निधीतून रेल्वेचा 5 सारी पूल लोकार्पण सोहळा पार पडला. 3 कोटी रुपयाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेला हा पूल आज खासदार प्रतापराव जाधव आणि संतनगरी शेगावच्या प्रथम नागरिक शकुंतलाबाई बुच तसेच नगरसेविका ज्योती कचरे, ज्योती चांडक, रजनी पाहुरकर यांच्या हस्ते या पुलाचे जनतेसाठी लोकार्पण केले गेले. संतनगरीच्या प्रथम नागरिक शकुंतला बुच यांनी तिलक लावून तर खासदार प्रतापराव जाधव यांनी रिबीन कापून या पुलाचे उद्घाटन केले आणि आपल्या मतदारसंघातील जनतेला हा पूल सुपूर्त केला. या सर्व घडामोडींमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांना आजच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न विचारला असता त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री पद नकोच, पण लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जे ठरलं होतं ते करा, हीच आमची मागणी आहे असे ते बोलले. शेगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी 3 कोटी रुपये खर्च असलेला एक मोठा पादचारी मार्ग या ठिकाणी तयार करण्यात आला आणि त्याचं निश्चर असं उद्घाटन आज सर्व रेल्वे विभागाचे अधिकारी आणि सर्व आमचे पदाधिकारी यांच्या या ठिकाणी नगरपालिकेच्या अध्यक्ष वगैरे सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि निश्चितच तो फार मोठा त्रास प्रवाशांना या जुन्या पादचारी मार्गावरून येण्या जाण्यासाठी होत होता तो आता निश्चितपणानं या ठिकाणी पासला. आता तुम्हाला माहिती आहे की 2014 भाजपनं तोडलेला होता. आजचं मी सांगत नाही, पण तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्याला अनुसरून सांगतो की एकदा हा धागा भाजपनं तोडलेला आहे 2014. आता 2019 काय होईल हे माझ्यापेक्षा आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलं सांगतील किंवा भारतीय जनता पक्ष. काय आमची काय मागणी आहे? आम्ही काय चुकीचं म्हणलो? आमचं एकच मुख्यमंत्र्यांची मागणी नाही, आमचं म्हणणं जे ठरलं लोकसभेच्या अगोदर युती करत असताना जे ठरलं ते करा. तुमच्या मिटिंगा चालूच आहेत, बोलवतात आता आम्हाला. आता मी कालच आलो तिथून. राज्यामध्ये शेतकरी मागील 15 दिवसापासून होरपळत असताना जर या राज्यामध्ये शेतकऱ्याला खरोखर न्याय जर कोणी देत असेल आणि ती हिंमत कोणात असेल तर ती फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मध्ये आहे, शिवसेना पक्षामध्ये. 24 तास करिता महेंद्र मिश्रा, बुलढाणा. भद्रावती शहरात जुलूस ए मोहम्मदिया कमिटी, खाजा गरीब नवाज आणि रजविया फाउंडेशन तर्फे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त भव्य रॅलीचे आयोजन जश्ने ईद उत्साहात साजरे करण्यात आले. السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. میں حافظ مزمل، کے جی این مسجد بھدراوتی، بھوجواڑ. ابھی ہم لوگ یہاں پر جشن عید میلاد النبی صلی اللہ علیہ وسلم کی میلاد مناتے ہوئے یہاں ہم سب جمع ہوئے ہیں اور آج کی شب میں ہم لوگ یہاں پر طعام کا پروگرام رکھے ہیں اور یہاں سے ہم لوگ एक संदेश और पैगाम देना चाहेंगे. पैगाम ये है अमन और शांति, क्योंकि हम लोग इस मिलाद को आज कोई नया नहीं मना रहे हैं. पैगंबर आज़म सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस दुनिया में जब तशरीफ़ लेकर के आए
और उस दिन से लेकर आज तक और हम लोग क़यामत की सुबह तक हम सुन्नी अहले सुन्नत वल जमात इस मिलाद को मनाते हुए आए हैं और इंशाल्लाह मनाते रहेंगे। हम यहाँ से केजीएन मस्जिद ख्वाजा गरीब नवाज कमेटी से हम दुनिया वाले को दावत देना चाहेंगे, पैगाम देना चाहेंगे कि हमारे इस पैगाम को दुनिया के कोने कोने में सुना जाए और इस पर गौर किया जाए कि अमन और शांति का वातावरण बना करके रखे और लोग इसी तरह जुलूस मोहम्मदी और महफिल मुनक्किद करते रहे, ताम का प्रोग्राम, शरबत का प्रोग्राम, जिससे जो भी बन सके वो करते रहे और यहाँ से हम लोग यही चीज़ को पैगाम देते रहेंगे और इंशाअल्लाह इसी तरह हम लोग इस महफिल को मनाते रहेंगे। अजिंठा येथे मुस्लिम बांधवातर्फे ईद ए मिलाद उन नबी निमित्त जगात शांतता आणि एकात्मता नांदू दे, भारतात महासत्ता होऊ दे अशी प्रार्थना मुस्लिम बांधवातर्फे करण्यात आली। अजिंठा येथे मुस्लिम बांधवातर्फे ईद ए मिलादुन्नबी निमित्त प्रार्थना करत आणि घोषणा देत मिरवणूक काढून मुस्लिम बांधवांकडून रविवारी ईद ए मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या मिरवणुकीनंतर या अल्लाह जगात शांतता आणि एकात्मता नांदू दे, भारत महासत्ता होऊ दे अशी प्रार्थना मुस्लिम बांधवातर्फे करण्यात आली। यावेळी मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। विचोवीस तास करिता असलम पठाण, अजिंठा, औरंगाबाद। रामटेक शहरात मागील 39 वर्षापासून शोभायात्रेचे आयोजन केले जात आहे। त्याचप्रमाणे याही वर्षी भारतीय जनसेवा मंडळातर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। ही शोभायात्रा टिपूर पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला 10 नोव्हेंबरला रामटेकगड मंदिराच्या पायथ्याशी असलेले 18 भुज गणेश मंदिरातून दुपारी 4 वाजता शोभायात्रेचे शुभारंभ होऊन शहरातील मुख्य मार्गावरून भ्रमण करत नेहरू पटांगण येथे मुख्य अतिथी हस्ते या झाकीला पुरस्कृत करण्यात येईल। या शोभायात्रेत चित्रपट कलावंताचे मुख्य आकर्षण असणार आहे। 24 तास करिता रोहन मेहर, मौदा। मराठी बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची, तर बघत रहा व्ही 24 तास। नमस्कार, बघत रहा व्ही 24 तास, आवाज जनसामान्याचा।